कागल तालुक्यातील बिद्री इथं दारूच्या नशेत मोहन आनंदा बारड यानं त्याचा सख्खा भाऊ मारुती आनंदा बारड याचा खुरप्यानं वार करून खून केल्याची घटना सन 2020 घडली होती. यामध्ये पोलीस पाटील रमेश महादेव ढवण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहन बारड यांच्याविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुरगुडच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी या प्रकरणी तपास करून मोहन बारड यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी मोहन बारड याला भावाच्या खून प्रकरणी आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट सुजाता इंगळे यांनी काम पाहिलं. त्यांनी 12 साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांची जबाबग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावल्याचं ॲडव्होकेट सुजाता इंगळे यांनी सांगितलं. दिनांक 17/8/2020 रोजी मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये मोहन बारड आणि मयत मारुती बारड यांच्यामध्ये भांडण झाल्यामुळे आरोपी मोहन बारड याने मारुती बारडचा खून केला होता आणि त्यामुळे गुन्हा दाखल होता. यामध्ये मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल होता आणि त्यामध्ये आज जिल्हा सत्र न्यायाधीश शैलेश तांबेसाहेब यांनी आरोपी मोहन बारड यास जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 दंड दिलेला आहे.